हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविंद. मी भाग्यश्री वीरा परकर, अलिबाग उपासना केंद्र. माझा मुलाचा अनुभव सांगायचा आहे मला. कल्पेश भगवान परकर, तो पैमध्ये जॉबला आहे. त्याला म्हणजे 2021 18 ऑगस्टला तर खूप ताप भरला होता मुंबईमध्ये, आणि उलट्या होत होत्या भरपूर. आणि त्यांनी मला तिथून फोन केला की आई माझी तब्येत बिघडली आहे, उलट्या भरपूर होतात, तर मी गाडीमध्ये बसतो, तू स्टँडलाही आली बघच्या. तो तिथून आल्यानंतर मी अलिबागच्या स्टँडला पोचले. तू खूप वीक झाला होता इथपर्यंत. उतरल्यानंतर मी लगेच त्याला त्या डॉक्टर मोकलकडे घेऊन गेले. ताप एवढा होता की म्हणजे अगदी लादीसुद्धा तापली होती, एवढा फुल ताप त्याला दिवसभर होता. दुसऱ्या दिवशी त्या ताप कमी झाल्या, पण उलट्या थांबल्या नव्हत्या. आणि असंच मुलीचा माझी मुलगी ऐश्वर्या परकर, तिचा त्याच्या पायाकडे सहजच लक्ष गेला की पायावर असे अर्ध्या पायांवर त्याच्या डॉट डॉट आले होते रक्ताचे. ती बोलते दादाच्या पायाला काय झालं आहे मम्मी, तरी पण त्यांनी काय बघितलं नाही, त्यांना उलट्यामुळे त्या काहीच कळलं नाही त्याला. तिसऱ्या दिवशी तो थोडासा याच्यावर आला आणि मग ते आई माझ्या पायानं काय झालं, म्हटलं आम्ही 2 दिवस बोलतो तुला काय झालं म्हणून. नंतर आम्ही नाभरकडे घेऊन गेलो त्याला. मग नाभर डॉक्टरांनी त्यांना लगेच सांगितलं की हे काही इन्फेक्शन वगैरे नाही आहे, हे तुझ्या वेगळं काहीतरी आहे, तर तू जायबाईकडे जा. जायबाई डॉक्टर म्हणून आहेत अलिबागमध्ये, त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे मुलगी आणि तो दोघंच जण गेले इथून. जायबाईने सांगितलं की तुला आत्ताच्या आता सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. त्यांनी तिथेच टेस्ट वगैरे केल्या. 9 त्यांचा रिपोर्ट आला. त्याच्या रिपोर्टमध्ये कळलं की डेंग्यूचं इन्फेक्शन आहे. त्याच्या अंगामध्ये जवळजवळ 1.5 लाख पेशींपैकी 20,000 पेशी शिल्लक होत्या. आणि तरी पण तो मुलगा ठणठणीत स्वतः धावून स्वतः हे करून स्वतः ॲम्ब्युलन्स वगैरे आणून तो त्याला डॉक्टर सांगितलं तुला 12:00 विनम्र स्वराजला पोचावं लागेल. ॲम्ब्युलन्समध्ये बसून तो तिकडे गेला. लगेच त्याला तिकडे ICU ठेवून खूप धावपळ केली. इकडून जाईपर्यंत त्याचा ऑक्सिजन लेवल 60 आला होता. आम्हाला खूप भीती वाटत होती. मी सतत हनुमान, मी तेव्हापासून जी हनुमान चालीसा चालू ठेवली होती तो घरी येईपर्यंत 4 दिवस तो पूर्ण ICU होता. बापूंची उदी त्याच्याबरोबर दिली होती. आमचे सगळे कुटुंबच बापू भक्त असल्यामुळे सतत बापूचा धावा. आणि 4 दिवसांनी दुसरा दिवस झाला तरी त्याचा पेशींचं काय रिझल्ट मिळाला नव्हतं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी थोडं करून त्याच्या पेशी 1 लाखावर आल्या. चौथ्या दिवशी तो नॉर्मल बरा होऊन, ठणठणीत बरा होऊन तो माझ्या घरी पोचला. तो आजपर्यंत एवढा व्यवस्थित आहे की तो पूर्ण जॉबला पूर्ण उभा राहिला आहे. आणि हे सगळं झालं ते बापू कृपेनेच. बापूनेच त्याला पूर्ण साथ देऊन, बापूनेच त्याच्या पाठीशी राहून त्याला पूर्ण बरा करून तो आज व्यवस्थित जॉबला आहे. वर्ष झाला तो आता पूर्ण ठणठणीत आहे बापू कृपेने. माझा दुसरा अनुभव आहे. माझे मिस्टर बापूंच्या पुढ्यात अगदी खरंच वाटतं की काहीच सांगायची लाज वाटत नाही, कारण त्यांनी जे मला दिलं आहे आज पूर्ण आयुष्य माझं बर्बाद होता, पण मला जे काय मिळालं ते आज बापूकृपेनेच मिळालं आहे. माझे मिस्टर खूप ड्रिंक करायचे, आणि त्या ड्रिंकमध्ये ज्यांची पूर्ण हे गेली होती, स्मरणशक्ती गेली होती. आया म्हटलं मला खूप हे वाटलं होतं की हे कसं बरं होणार, त्यामुळे आम्ही त्यांना डोंगरेकडे एक वेळ नेलं होतं. डोंगरेंनी सांगितलं गोळ्या औषधं चालू ठेवायला लागतील. माझी परिस्थिती काय एवढी हे नव्हती. त्यांना सिव्हिलला ॲडमिट केलेलं. मला माहिती आहे माझे बापूच माझ्यासोबत होते, कारण माझ्या बापूंची वही, माझ्या बापूंची उदी माझ्यासोबत होती. मी त्यांच्याबरोबर बसून बापूंची वही लिहित होते. पण नंतर मग आम्ही घरी आणलं तेव्हा लक्षात आलं की त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. त्यानंतर मी डोंगरेकडे नेलं, पण मी देवाला सांगितलं की मी काहीच करू शकत नाही, जे काय ते इथंच होईल. आणि मी फक्त बापूंच्या उदीवरच ठेवलं त्यांना. त्यांना कामावर पाठवायला सुरुवात केली, त्यांना घरात ठेवलं नाही, काहीच नाही. आणि आजपर्यंत ते आहेत ते बापूंच्या उदीवर बरं होऊन मला ते रोजचे 300 रुपये हातात आणून देऊन आमचं कुटुंब एवढं सुरळीत आहे ते फक्त बापू कृपेने. म्हणून मला एवढंच वाटतं की जे काय चाललं आहे हे सगळं आहे बापू कृपेने. मला बापूने आजपर्यंत कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही. मी पूर्णपणे नास्तिक होती. एकही रुपये नव्हता, काही नव्हतं माझ्याकडे. पण आज आम्ही एवढे खुश आहोत ना की आम्ही म्हणजे 2 मुलं आणि माझे मिस्टर, आम्ही सगळे 4 कुटुंब मस्त होऊन मला घरदार सगळं आहे, आणि आम्ही बापू कृपेने खूप आनंदी आहोत. तिसरा अनुभव असा आहे की माझी मुलगी म्हणजे असं काहीच नव्हतं तिला, पण ती भाऊबीज होती. झाले 2-3 वर्ष झाले त्या गोष्टीला. भाऊबीज होती. रात्री भाऊबीज, शेवटची भाऊबीज करून आली 10:30 तिला एवढ्या उलट्या व्हायला लागल्या, उलट्या आणि पोट दुखा लागलं, उलट्या आणि पोट, पण काहीच कळलं नाही. एक रात्र ती अशीच बसून उठून काढली. एकदा सिव्हिलला नेलं. सिव्हिलच्या डॉक्टरांनी 2 इंजेक्शनं दिली. म्हणते बघ 3 वाजेपर्यंत जर आराम नाही पडला तर परत घेऊन या.
परत आम्ही रात्रभर जागेच, मग 3 वाजता परत नेलं, 2-3 दिवस त्याने ॲडमिट केलं, सलाईन लावली. म्हणजे बापूंचं खूप हे करतो प्रार्थना. दुसऱ्या दिवशी तपासायला म्हणून नेले तिला तिवारीकडे. त्याने सांगितलं तिचं 1/2 तासात ऑपरेशन करावं लागेल. म्हटलं काय करायचं गुड्डी, तर ती म्हटलं हो करूया. आमची तयारी तर काहीच नव्हती, पैसे पण नव्हते हातामध्ये, काहीच नव्हतं. आपण काय एवढं हे नाही आहोत आणि बापूला सगळं माहीत आहे. म्हटलं आता काय करायचं, आम्ही सगळीकडे फोन लावले, पैशांची पण व्यवस्था झाली. म्हटलं काय करायचं, तर ऑपरेशन करायचं आहे. तिचं ऑपरेशन एवढं सुरळीत झालं, आता ती एवढी व्यवस्थित आहेत, परत तिचा कधी स्टोनचा शब्दच बाहेर आलेला नाही. आणि आता खूप चांगली होऊन खूप कामधंदा करून व्यवस्थित आहेत. तिन्ही लेकरं माझी, म्हणजे आम्ही पूर्ण परिवार कुटुंब सुखी आहोत बापू कृपेने. हरिओम श्रीराम अंबज्ञा.